जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काल आपण बुद्धिमत्ता चाचणीतील सांकेतिक भाषा घटक पाहिला, त्यातील उपघटक अंके आणि अक्षरे पाहिले. त्या सांकेतिक भाषेमध्ये 5 उपघटक आहे, राहिलेले 3 उपघटक अंकासाठी चिन्हे, अक्षरासाठी चिन्हे आणि अक्षरासाठी अक्षरे. हे आपल्याला आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुर्की खुर्द तालुका राहता येथील तज्ञ मार्गदर्शक श्री शिवाजीराव गायकवाड सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी सरांना विनंती करतो आपण आपला आजचा घटक आपला तास सुरू करावा. गायकवाड सर. ओके, धन्यवाद पुरी सर. सर्व विद्यार्थ्यांचं सुरुवातीला स्वागत करतो. कालचा आपला जो घटक होता सांकेतिक भाषा, सांकेतिक भाषेमध्ये आपण 5 उपघटक पाहिले होते. त्या 5 उपघटकामध्ये पहिला होता अंकांसाठी अंक, दुसरा होता अक्षरांसाठी अंक. आपण 2 उपघटक घेतले. आज आपण 3रा उपघटक घेणार आहोत, अक्षरांसाठी चिन्हे. त्यानंतर चौथा उपघटक आहे अंकांसाठी चिन्हे आणि 5वा उपघटक आहे अक्षरांसाठी अक्षरे. कारण पुरी सरांनी सांगितलं होतं की या घटकावर 2 प्रश्न हमखास येतात आणि आपले हे 2 प्रश्नाचे म्हणजे 4 मार्क हे आपले हातचे मार्क असतात. त्यामुळं याचा एकही प्रश्न चुकता कामा नये, म्हणजे हातचे मार्क सोडायचे नाही. त्यासाठी वर्ग घन मी काल सांगितलं होतं, वर्ग घन त्या अंकामधला फरक, असं की सांकेतिक भाषेमध्ये त्या अंकासाठी त्या अक्षरासाठी काय नेमकं म्हटलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, तर ते थोडं काळजीपूर्वक आपण लक्ष द्यायचं आहे. आणि सांकेतिक भाषेमधले जे संख्या किंवा अंक असतील ते एका खाली एक ज्यावेळेस आपण लिहू त्यावेळेस मात्र आपल्या त्यामध्ये चूक होणार नाही. काल आपण पाहिलं होतं अंकासाठी अंक आणि अक्षरांसाठी अंक. आज 3रा उपघटक आहे अक्षरांसाठी चिन्हे. यामध्ये मराठी किंवा इंग्रजी अक्षर दिलेली असतात आणि त्या अक्षरांसाठी आता चिन्हांचा वापर केलेला असतो कोड लँग्वेज सांकेतिक भाषेमध्ये. आणि आपण कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह आलेलं आहे याचं नीट निरीक्षण करायचंय, नीट अंदाज लावायचा, पहिल्याचा अंदाज लावायचा, दुसऱ्याचा अंदाज लावायचा आणि मग आपलं जे जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर कोणतं आहे ते आपण शोधायचं असतं. आपला अंदाज थोडा जरी चुकला तरी सुद्धा आपलं ते उत्तर चुकीचं होऊ शकतं. आणि याच्यामध्ये पाय एक जरी अंक किंवा एक जरी चिन्ह अक्षर इकडं तिकडं झालं, आता पर्याय जर आपण 4 पर्याय जर पाहिले तर 4 पर्यायामध्ये सगळे पर्याय जवळजवळ सारखे असतात, फक्त एक अंक एखादा चिन्ह एखादं अक्षर फक्त थोडंफार मागं पुढं झालेलं असतं. त्यामुळं खूप बारकाईने याचा जर अभ्यास केला त्याचं निरीक्षण केलं तर मात्र आपलं हे हातचे मार्क असतात याच्यामध्ये घाई करून चालत नाही. आणि मी काल सांगितलं एका खाली एक लिहा ते कट करा आणि ज्याला जे सांकेतिक भाषेमध्ये जो अंक जे अक्षर असेल ते पुढे लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला तो प्रश्न कधीच चुकणार नाही. आता 3रा जो उपघटक आहे अक्षरांसाठी चिन्हे. आता इथं मराठी अक्षरे दिलेली आहेत आणि त्या मराठी अक्षरांसाठी काहीतरी चिन्ह दिलेले आहेत आणि त्या चिन्हांचा आता कोणत्या अक्षरासाठी नेमकं कोणतं चिन्ह असेल याचं आपण निरीक्षण करायचं आहे, याचा आपण उलगडा करायचा आहे. आता तुम्हाला सांगितलं तसं एकाखाली एक आपण ते अक्षर आणि अक्षराला असणारे चिन्ह एकाखाली एक घेऊयात. समजा वा म न, त्याच्या पुढे त्याचं सांकेतिक भाषा दिलेली आहे स्टार, सर्कल आणि हॅश चिन्ह दिलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक शब्द दिलेला आहे सागर,
तो जरी शब्द जोडून दिलेला असला परंतु आपण लिहिताना काय करायचं, थोडा मध्ये गॅप ठेवून लिहायचा, थोडं अंतर सोडायचं, एकदम जवळजवळ लिहू नका. आपल्याला कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये जागा असते, त्यामुळं त्याच्यावर आपण हे कच्चं काम करायचं आहे. सागर, तिथं चिन्ह दिसतंय आपलं पहिलं, त्यानंतर हे चिन्ह आहे, यानंतर चौकोन आहे, आणि यावरून आपल्याला पुढं सागवान, सागवान या शब्दाचा सांकेतिक चिन्ह कोणते येतील ते आपण शोधायचे आहेत. आता इथं पहा, अक्षर वेगवेगळे, हे पहा या गटामध्ये अक्षर वेगळे, वामन याच्यामधलं अक्षर याच्यामध्ये एक पण आलेलं नाही, सागर. प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक चिन्ह वेगळं आले, म्हणजे याच्यामध्ये कोणताही क्रमामध्ये फरक नाही, क्रम सगळा सारखा आहे. म्हणजे वा शब्दासाठी, वा अक्षरासाठी स्टार, म अक्षरासाठी हे चिन्ह आहे, न अक्षरासाठी, सा अक्षरासाठी, ग अक्षरासाठी आणि र अक्षरासाठी हे जे एका खाली एक चिन्ह आलेत तेच चिन्ह त्याच्यासाठी आहे. आता हे जर वामन आपण जर असं जर केलं तर ते असं करत राहावं लागलं आपल्याला, म्हणजे इथं चुकण्याचा संभव असतो, एका खाली एक लिहिल्यानंतर आपलं चुकणार नाही. आणि इथं मग सागवान, सा ग वा आणि न. आता हे फक्त सुरुवातीला एक सोपं सांगितलंय समजण्यासाठी, आणि हे पाचवीला सुद्धा याच्यापेक्षा थोडा काठिण्य पातळीने जास्त असते. तर याच्यासारखे आता उदाहरण पुढचे, याचा क्रम शक्यतो सारखा एका खाली एक क्रम हा सारखा नसतो. आता याच्यासारखं आपण थोडं आता काठिण्य पातळी जास्त असणार एखादं दुसरं उदाहरण पाहूया. आता याच्यामध्ये क्रम पाहिजे, मी आधीच लिहिले क्रम वेगळा येणार आहे. आपल्याला क्रम सारखा, अक्षर आणि चिन्हांचा क्रम सारखा येणार नाही, त्यामुळे क्रम हा वेगळाच असणार आहे. त्यासाठी आपण आता ते अक्षर, हे अक्षर आणि चिन्ह एका खाली एक लिहूयात. जर बाजार हा शब्द सांकेतिक भाषेमध्ये असा लिहिला, कारण हा शब्द सांकेतिक भाषेमध्ये अशा चिन्हामध्ये लिहिला, बाल हा शब्द सांकेतिक भाषेमध्ये जर असा लिहिला तर. आता पहा प्रश्न कसे आले, काल आपण असे प्रश्न घेतले होते की म्हणजे तो शब्द आणि त्या शब्दाचा असणारा समानार्थी शब्द, कधी कधी विरुद्धार्थी शब्द काल आला होता, हर, हर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आणि त्याच सांकेतिक भाषेमध्ये काय म्हणाल त्याला. तसंच आता इथं पण असाच प्रश्न आहे. आता इथं जरी जर आपल्याला दिले, आपल्याला आधी कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे ते आधी पाहावं लागेल आणि नंतर समज या अर्थासाठी कोणता शब्द येतोय तो आपल्याला शोधावा लागेल. म्हणजे आता याच्यामध्ये पहा चार पर्याय दिलेत, समज या अर्थासाठी शब्द समज दिलाय, प्रसंग दिलाय, बिकट आणि आव्हान असे चार पर्याय दिलेले आहेत. मग आता या पर्यायापैकी कोणता शब्द असू शकतो, आधी आपल्याला काय करावं लागेल, अक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे ते एका खाली एक लिहून घ्यावं लागतं. बाजार त्यासाठी हे चिन्ह आहे, त्यानंतर कारण, कारण एक लांब लिहायचं, अंतर प्रत्येक अक्षरामध्ये अंतर सोडायचं म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. त्यानंतर बाण शब्द दिलाय, बा गायकवाड सर थोडस, गायकवाड सर थोडस पेज वरती घ्या ना, खाली खाली घेताना थोडस वरती वरती सरको पेज का, वरती वरती लेप नाही, लेप नाही, वरती वरती खालत घेताना आहे ना, बाजार कारण शब्द आहे ना, खालची दिसत नाही, हा सरळ वरती बघत पेज, पेज वरती घ्या कॅमेरा, ओके पेज वरती घ्या फक्त, हा ओके ओके, आता बघा बरं, हा ओके सर, ओके ओके, हा ओके. त्यानंतर बाण या शब्दासाठी बा आणि न थोडी बाजूला लिहिले,
आणि त्याच्यासाठी असणारे चिन्ह आपण लिहून घेतले. आता काल जसं आपण अक्षरासाठी अंक असं घेतलं होतं, कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आहे हे शोधण्यासाठी आपण काय केलं, प्रत्येक गटामध्ये असणारा कॉमन म्हणजे सारखा अक्षर शोधून घेतलं होतं आणि त्याच्यात सारखा असणारा अंक शोधला होता. तसंच याच्यामध्ये पण सारखा असणारे याच्यामध्ये अक्षर जर पाहिलं तर दोन गटामध्ये र हे अक्षर सारखं आहे र, आणि ते कट करायचं म्हणजे आपण परत त्या र कडे लक्ष जाणार नाही. आणि र आणि र ला कोणतं चिन्ह सारखं याच्यामध्ये दिसतंय ना सगळ्यांना, र आणि त्याच्यासाठी चिन्ह स्वस्तिकचं चिन्ह आहे आणि ते एका बाजूला लिहून घ्यायचं, र म्हणजे स्वस्तिक एक म्हणजे लिहूनच घ्यायचं, ते कट केलं म्हणजे इकडे लिहायचं म्हणजे आता र चा विषय संपला. त्यानंतर कोण न हे अक्षर कॉमन दिसते दोन गटामध्ये, कारण आणि बाण या शब्दामध्ये न हा न हे अक्षर कॉमन दिसते आणि त्याच्यामध्ये असणार कॉमन चिन्ह जर पाहिलं तर हे पा न आणि ते इकडं लिहून घ्यायचं. आता याचा फायदा काय होतो पा, इथं दोन प्रश्न आले म्हणजे एका प्रश्नामध्ये इथं प्रश्न असतो की एका प्रश्न क्रमांक 3 व 4 साठी, 3 व 4 साठी ही माहिती दिलेली आहे आणि त्याचा अभ्यास करून प्रश्न क्रमांक 3 व 4 चं उत्तर लिहा. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रश्न येतात, कधी कधी असाही प्रश्न आलेला असतो. मग आता न झाला, आता जे अक्षर राहिलेत आता इथं बा आणि दुसऱ्या शेवटच्या गटामध्ये बा आलेला आहे, मग बा साठी कोणतं चिन्ह असेल लगेच लक्षात येते पा, बा अक्षरासाठी हे चिन्ह आलेलं आहे. आणि आता जे अक्षर राहिले त्याच्यासाठी ते परत लिहायची गरज नाही, म्हणजे जा साठी हे अक्षर आहे, का हे चिन्ह आहे आणि बाकीचं झालेलं आहे. आता कोणते आता काय सांगितले त्यांनी, समज या अर्थासाठी शब्द कोणता. आता याच्यामध्ये जर अक्षर जर पाहिले तर र न बा जा का एवढेच अक्षर आहे. मग आता र न बा न जान जान हा पा असे जर शब्द आपण एक करून पाहिले तर आपल्याला लगेच लक्षात येईल की समज आपल्याला काही समज आली किंवा एखाद्याला समज द्यायची, तर समज या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला माहित पाहिजे. तर याच्यासाठी शब्द आहे जा न. आता जान हा शब्द आपल्याला माहित आहे. आता हे पर्याय याचे आहेत ते खालच्या प्रश्नाचे, याचा काही विषय नाही आहे. तर जान हा शब्द खाली पर्यायामध्ये दिलेला असेल, इथं मी पर्यायाचे घेतलेले नव्हते. तर समज या अर्थासाठी जान हा एक शब्द तयार झालेला आहे. आता दुसरा त्याच्यामध्ये उपप्रश्न आलाय की या चिन्हांसाठी कोणता शब्द तयार होईल आणि त्या शब्दासाठी असणारा समानार्थी शब्द आणि त्याचे पर्याय दिले. तर आता यामध्ये या दोन अक्षरासाठी जर आपण पाहिलं तर बा आणि स्टार साठी का हे आपण अक्षर घेतलं, बा का. आता बा का आणि त्यानंतर आपण हे पर्याय पाहून घ्यायचे. आता बा का म्हणजे समज नाही होऊ शकत, बा का म्हणजे बा का प्रसंग असतो पण बा का म्हणजे प्रसंग होऊ शकत नाही. बा का प्रसंग म्हणजे प्रसंग कसा येतो, हा बिकट असा प्रसंग आहे. म्हणजे बाका या शब्दाचा समानार्थी शब्द बिकट असा आहे. आपल्याला चौथी पाचवीमध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या अनेक प्रसंगामध्ये बाका प्रसंग असा शब्द आलेला आहे. बाका म्हणजे कसा बिकट असा प्रसंग आणि म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये जवळ मराठी त्यामध्ये जे समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द या सर्वांचा आपल्याला अभ्यास पाहिजे.
त्यानंतर इतिहास, भूगोल, विज्ञान याचा सुद्धा आपल्या जे सिलेबसमध्ये जो अभ्यास आहे त्याचा सुद्धा आपला अभ्यास पूर्ण पाहिजे, तरच आपल्याला काही गोष्टी समजतील. यानंतर पुढचं उदाहरण आहे, पसंत. पसंत आता असे ज्यावेळेस उदाहरणं असतात सांकेतिक भाषेत पसंत या शब्दाला असे चिन्ह, तमस या शब्दासाठी या प्रकारचे चिन्ह, संगम या काही सगळं वाचायची गरज नाही. एकदा पाहून घेतल्यानंतर आपण काय करणार, फक्त तुम्हाला सांगितलं तसं पसंत. त्यानंतर संगम. तर या सांकेतिक भाषेमध्ये संगनमत या शब्दासाठी कोणत्या चिन्ह समूहाचा वापर करता येईल. आता आपण जसं अक्षर आणि अंक यामध्ये जसं शिकलो तसंच आहे, याच्यामध्ये कोणतं अक्षर कॉमन दिसतंय तर मला वाटतंय तर त आणि त, आणि यामध्ये चिन्ह चिन्ह कोणतं कॉमन दिसतंय आपल्याला, मग आपण त साठी इकडे लिहून घेऊ एकदा, किंवा याच्यात आलं तरी आपण लिहिलं तरी काही अडचण नाही. त्यानंतर संग, ठीक आहे, आता आपण स झालं, आता सारखे अक्षर कुठं आले, संग संग आणि सारखं चिन्ह पहा, संग या अक्षरासाठी इथे एक चिन्ह दिलेलं आहे संग. त्यानंतर इथं म अक्षर समूहामध्ये, दोन अक्षर समूहामध्ये म हे अक्षर कॉमन आलेलं आहे आणि त्याच्यासाठी चिन्ह ते कट करून घ्यायचं, आणि त्याच्यासाठी चिन्ह कोणतं आले पहा, चौकोन. म्हणजे मला इथं चौकोन आहे, इथं पण मला चौकोन आहे, म्हणजे मला चौकोन चिन्ह आहे. आता जे राहिले ते प साठी हे चिन्ह, स साठी त्रिकोण दिसतंय आणि ग साठी त्रिकोण दिसते, आणि मग आपलं संग न. आता इथं न अक्षरच दिसत नाही, मग पर्यायामध्ये एक कोणतरी वेगळ्या प्रकारचं चिन्ह दिलेलं असतं, म्हणजे याच्यामध्ये ते अक्षर नाही आणि ते चिन्ह पण नाही. मग त्यावेळेस आपण काय करणार, एक पर्यायामध्ये एक वेगळं चिन्ह, आणि आता ग तर आहेच, ग साठी आपल्याला इथं चिन्ह मिळालेलं आहे, परंतु न नसल्यामुळे एखाद्या वेळेस न साठी चिन्ह काहीतरी वेगळं असू शकतं, समजा अशा प्रकारचं असू शकतं. म्हणजे पण चार अंक, चार चिन्ह, चार अक्षर आणि चार चिन्ह मात्र आपले बरोबर आले पाहिजे, आणि एक वेगळं चिन्ह जर याच्यातलं चिन्ह असेल तर आपलं उत्तर बरोबर नाही, म्हणजे पर्याय तो बरोबर नसतो. आणि वेगळं चिन्ह म्हणजे वेगळं अक्षर, त्याच्यासाठी एक वेगळं चिन्हाचा वापर केलेला असतो. अशा प्रकारे म्हणजे वेगळं चिन्ह आणि वेगळा अक्षर दिलेला असतं असंही उदाहरण आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतं. आणि याच्यामध्ये दुसरा सुद्धा एक उपप्रश्न दिलाय. आता आपण इथं काढलेलेच कोणत्या अक्षराला काय म्हणायचंय, तर या चिन्हांसाठी कोणतं अक्षर येईल. आता या चिन्हासाठी आपण केले हे पहा, हे चिन्ह आहे, त्या चिन्हासाठी चौकोन, चौकोनासाठी म, आणि राहिले त्रिकोण, फक्त त्रिकोण, त्रिकोणासाठी पाहिजे एकच अक्षर आणि एकच चिन्ह राहिले स आणि संग. हा याच्यामध्ये सुद्धा फरक आहे, स आणि याच्यावर इथं अनुस्वार आहे, अनुस्वारासाठी इथं त्या चौकोनामध्ये अशी एक आडवी रेषा वाढलेली आहे, आणि स साठी त्रिकोण म्हणजे त्रिकोणासाठी स हे अक्षर दिलेलं आहे. म्हणजे आपला दुसऱ्या प्रश्नासाठी शब्द तयार झाला तमस. आता प्रत्येक
परीक्षेमध्ये तुम्ही जर मागच्या परीक्षांचा विचार केला, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एका प्रकारचे उदाहरण मिळणार नाही. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये, आता आपली सर्व परीक्षा 3 झाल्या, तुम्ही जर मागच्या याच्यामध्ये नसेल पण इथून पुढे तुम्हाला सांकेतिक भाषा हा घटक ॲड झालेला आहे, आणि इथून पुढे सांकेतिक भाषेवर तुम्हाला जे उदाहरण येईल हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचंच उदाहरण राहणार. म्हणजे तुम्ही जे आधी पाहिलं, आधीच्या परीक्षेला ते वेगळंच असेल, पुढच्या परीक्षेला वेगळंच असेल, आणि आपल्या जे मेन परीक्षा आहे शिष्यवृत्तीची त्याला सुद्धा वेगळंच असणार आहे. त्यामुळं फक्त प्रश्नांचा सराव आपला जेवढा जास्त होईल त्यावेळेस आपल्याला तो प्रश्न सहजासहजी सोडता येईल. आता इथं पहा, आता मी सुरुवातीलाच लिहिलंय, पर्याय मधील क्रम सारखाच येईल असे नाही. मग सांकेतिक भाषेमध्ये आता पाहायचं, आता इथे इंग्रजी अक्षर आले, म्हणजे मराठी अक्षर त्याच्यासाठी चिन्ह, आणि कधी कधी इंग्रजी अक्षर आणि त्याच्यासाठी सुद्धा चिन्ह येतं. आता या ठिकाणी सन, तुम्हाला सांगितलं तसं एकाखाली एक घ्यायचे, म्हणजे आपलं चुकणार नाही. जी यू एन यासाठी पी एन, या शब्द समूहासाठी हे चिन्ह वापरलेले आहेत, आणि यावरून आपल्याला पी यू एन ई पुणे या शब्दासाठी कोणतं चिन्ह समूह येईल हे आपल्याला शोधायचे. आता क्रम सारखा नाहीचे, कारण इथं एस यू एन इथं स्टार यूच्या खाली आणि इथं त्रिकोण दिलाय, म्हणजे अक्षर समूह आणि चिन्ह समूह याचा क्रम सारखा येत नाही. आता आधी आपण काय पाहायचंय, दोन शब्द समूहामध्ये कोणते अक्षर सारखे आहेत, त्यापेक्षा आपण सुरुवातीला तिन्ही शब्द समूहामध्ये कोणता अक्षर सारखे ते आधी पाहायचे, आणि जर तीन समूहामध्ये नसेल तर दोन समूहामध्ये पाहायचं. आता इथं जर पाहिलं तर यन हे अक्षर 1, 2, 3 समूहामध्ये आले, आणि तिन्ही समूहामध्ये आपल्याला एक चिन्ह कॉमन दिसेल, ते म्हणजे ट्रायंगल. म्हणून इकडे आपण लिहून घेऊ एन साठी काय आहे, ट्रायंगल त्रिकोण, म्हणजे एका अक्षराचा आपल्याला उलगडा झालेला आहे. त्यानंतर आता पुणे शब्दाचा आपण नंतर विचार करायचा आहे, आधी आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी हे 2018 सालच्या परीक्षेमध्ये हे उदाहरण आलेलं आहे, आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी कोणता चिन्ह असेल ते एकदा काढून घ्यायचं. मग कोणता प्रश्न जरी आला, 2 प्रश्न येऊ, 3 प्रश्न येऊ, लगेच आपल्याला त्याचा उलगडा करता येईल. आता या दोन समूहामध्ये आपल्याला यू हे कॉमन अक्षर दिसते, सारखं अक्षर दिसते, आणि स्टार यू स्टार यू स्टार म्हणजे यूला स्टार हे चिन्ह आहे, हे आपण लिहून घ्यायचं. ते कट केल्यानंतर पहा, फक्त एकच शिल्लक राहते, म्हणजे ते कट करण्याची आपल्याला सवयच पाहिजे. यानंतर इथं एक अक्षर एक चिन्ह राहिले, जिथं पण एक अक्षर एक चिन्ह राहिले, आणि इथं कॉमन अक्षर आता दिसत नाही, म्हणजे इथं पी 2 अक्षर राहिलेत आणि इथं 2 चिन्ह राहिलेले आहेत. आता इथं पी आणि ई शेजारी नाही, तरी सुद्धा यू आणि एन साठी आपण कोणतं चिन्ह वापरलं हे लक्षात आले. यू स्टार एन साठी त्रिकोण आहे, हे 2 समजले. त्यानंतर पी साठी आपल्याला काय, 2 अक्षर आहे, कधी इकडून हे चिन्ह येऊ शकतं आणि ह्या बाजूला हे चिन्ह येऊ शकतं, किंवा हा स्टार इकडून येईल, हे चिन्ह इकडून पण येऊ शकत, आणि दोन्ही पर्याय येणार नाही, कोणतं तरी याच्यापैकी एकच पर्याय येणार आहे. त्यामुळं गोंधळून जायचं नाही. कधी कधी जर तुम्हाला असे असेल की 2 पर्याय अचूक निवडा, त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं, 2 पर्याय अचूक निवडा, तर हा सुद्धा पर्याय बरोबर आहे आणि हा सुद्धा पर्याय आपला बरोबर आहे. जर 2 पर्याय जर आले तर हे दोन्ही पर्याय आपण लिहू शकतो, आणि एकच पर्याय आला तर हे हा पर्याय किंवा हा पर्याय, या 2 पैकी आपण एका पर्यायाची निवड करू शकतो. तर 2018 साली आलेला असा हा प्रश्न आहे.
त्यानंतर आता हे थोडं स्तंभामध्ये आलेलं आहे, म्हणजे कॉलममध्ये, स्तंभ एक स्तंभ दोन. जरी असे उदाहरण आले तरी आपण ते एका खाली एकच लिहू. दा न त्यानंतर सदरा. आपण जर असं लिहिलं तर आपलं चुकणार नाही, त्यामुळे ही पद्धत आपली म्हणजे आपल्याला सवयच लावून ठेवायची की कोणतंही या प्रकारचं उदाहरण आलं तर आपण अक्षरवरती आणि त्याचे सांकेतिक भाषेमध्ये जे चिन्ह असतील, जे अंक असतील, काय असेल ते त्याच्या खाली लिहायचे. आता बघा याचा उलगडा कसा होता, आता हे थोडं वेगळं आहे. आणि दस फुट अजून एक शब्द आहे. आता कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे हे आपल्याला शोधण्यासाठी कॉमन कॉमन अक्षर आणि कॉमन चिन्ह आपल्याला शोधायचं. आता कॉमन अक्षर आता जर पाहिलं तर याच्यामध्ये थोडं जर नीट पाहिलं तर पाहिजे तर द येतोय दा आपण येतोय, स येतोय सा पण आलाय, प आलाय पा पण आलाय. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर चिन्ह त्रिकोण आहे, त्रिकोणाला अशी एक मध्ये रेषा आहे, इथे एक चौकोन आहे त्याच्यामध्ये अशी आडवी एक रेषा दिसते. त्यामुळं आणि इथं बा सर्कल आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला एक आडवी रेषा, म्हणजे काहीतरी वेगळं असणार आहे उदाहरण. आधी आपण कॉमन अक्षर कोणते आहेत ते पाहूयात. आता इथं द आहे, इथं पण द आहे. मग आता द आणि कॉमन चिन्ह जर पाहिलं तर पहा द आणि त्रिकोण हे कॉमन. थांबा थांबा एक मिनिट, इथं हे एक चिन्ह आहे बरं का. आता म्हणजे कदाचित स आणि द याच्यामध्ये सुद्धा आपलं कफलत होऊ शकते, त्यासाठी आपण नीट पाहूयात. आता इथं पण स आलाय, आपण द पाहतो इथं पण द आले आणि द साठी इथं काय पहा असं केलं, म्हणजे चिन्ह हे आहे द साठी पण त्याला काय केले, दा जर असेल तर काण्यासाठी असं एक तिरकी एक रेषा मारलेली. म्हणजे आता द साठी आता मी पाहि मी सुद्धा इथं चुकलो होतो, द साठी मी काय केलं इथं त्रिकोण केला, परंतु इथं स पण समान अक्षर आहे, मग दोन्ही पैकी कोणतं. तर आता मी इथं द आला, फक्त द ला काना आहे आणि मग द साठी कोणतं चिन्ह मला इथं कॉमन आलं, म्हणजे कॉमन चिन्ह द साठी. आता आता बरोबर लक्षात आले, द साठी हे कॉमन चिन्ह मिळालं. आणि दा दा असेल तर त्याला फक्त काय करायचंय, त्याला एक अशी रेषा मारायचं झाला दा. तसंच स, आता इथं पण स आहे, इथं पण स आहे, द कट झालाय दा पण कट झालाय पहा. आता स आणि चिन्ह त्रिकोण आहे पहा, स आणि त्रिकोण म्हणजे स साठी त्रिकोण हे चिन्ह आहे आणि त्यालाच काना जर दिला तर पहा सा, सा साठी इथं त्रिकोणामध्ये अशी आडवी रेषा दिसते. सॉरी पहा, त्रिकोणामध्ये अशी आडवी रेषा केल्यानंतर हे सा तयार झालं. तसंच प पण आहे. मग आता प साठी काय दिसते बघा, इथं चौकोन आहे, इथं पण चौकोन आहे, पण इथं प आहे, इथं पा आहे, म्हणजे प साठी चौकोन आणि पा साठी त्याच्यामध्ये आडवी रेषा द्यायची. आता हे अक्षर झाले, शेवटी एक एक अक्षर राहिलं, म्हणजे न साठी हे चिन्ह आहे, रा साठी हे चिन्ह आणि इथं ट, ट साठी हे पाहिजे, ट साठी पण सुद्धा चिन्ह आलं. आणि जे अक्षर आले पच पला काना दिला आपण पा, ते पण चिन्ह झालंय आपलं, ते कट करून घ्यायचे, म्हणजे जे राहिले ते अक्षर इथं आपल्याला लगेच दिसते. आता आपल्याला प्रश्न विचारलाय, म्हणजे हे पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये पहा तीन प्रश्न विचारलेले आहेत.
तीन वेगवेगळे प्रश्न असतात, म्हणजे आपल्याला असं वाटेल का आता तीन प्रश्न आणि त्याला फक्त दोन मार्क असं नाही, या ही पूर्ण माहिती दिलेली असते. त्याच्यावर तीन प्रश्न, शक्यतो तीन येत नाही दोन येतात, पण आता याच्यामध्ये तीन प्रश्न आलेत. पहिला प्रश्न आहे, पिसारा या शब्दासाठी कोणता चिन्ह समूह आपण सांकेतिक भाषेमध्ये वापरता येईल. आता इथं तर वेलांटी फक्त इथं आलेली आहे पहा, री री र र शब्दासाठी हे पहा इथं रा रा या र म्हणजे गोल सर्कल, आणि आपण पाहिले की त्याच्यामध्ये जर आपण अशी आडवी रेषा मारली तर ते काना असतो, आणि इथं सर्कल आहे इथं काय केलंय पहा वरती, म्हणजे वेलांटीसाठी सुद्धा इथं म्हणजे र आणि त्याची वेलांटीसाठी वरच्या बाजूला अशा प्रकारचं चिन्ह तयार केलेलं आहे. आता आपण सुद्धा प प अक्षरासाठी आपण काढले हे बा, प प अक्षरासाठी पिसारा शब्द लिहून घेऊ आपण. प अक्षरासाठी चौकोन आहे त्याला अशा प्रकारचं एक चिन्ह त्या पर्यायामध्ये दिलेलं असत. आणि सा आपल्या ह्याच्यामध्ये आलंय आपण सा हे बा, सा सासाठी त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये काना दिला म्हणून एक रेषा दिलेली आहे. आणि रा पण आपण शोधून काढलेला आहे इथं रा रासाठी अशा प्रकारे आपलं पिसारा या शब्दांचं किंवा या अक्षर समूहाचं आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये सांकेतिक चिन्हामध्ये रूपांतर करता आलं. आता एक प्रश्न आला, आता पहा एकदा आपण याची उकल केली, आता दुसरा प्रश्न पहा, हे चिन्ह याच्यासाठी कोणता शब्द येईल. आता याच्यामध्ये हे चिन्हच नाही, हे पण चिन्ह नाही आणि फक्त स्वस्तिक एक चिन्ह आहे आणि स्वस्तिक हे ट साठी वापरलेलं आहे. मग आता यामध्ये पर्याय जरी मी दिलेले नसले तरी याचे पर्याय मी तुम्हाला सांगतो. पर्याय आहेत निकट, दीपक, निपट आणि निटक. आता असे चार पर्याय दिले. आता आपल्याला याच्यामध्ये पण नि शब्दच नाहीच आहे, याच्यामध्ये न आहे. मग न ला काय म्हणतात हे पहा, न साठी शब्द आहे आणि त्याला वरती प्लस चिन्ह आहे. आता त्याला जर वॅलंटी द्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागलं असतं, झालं वॅलंटी म्हणजे नी, आपला नी शब्द बरोबर आलाय, म्हणजे न न साठी आपल्याला लक्षात आवतो प्लस चिन्ह आणि त्यामध्ये आपण फक्त वरती काय करायचंय झाला नी. त्यानंतर हे चिन्ह आता वेगळंच आहे, या चिन्हाचा आणि आपल्या या आकृत्यांचा काही संबंध नाही, परंतु स्वस्तिक हे चिन्हासाठी आपल्याला ट हे अक्षर मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये दोनच फक्त शब्द नी, हे दोन शब्द तर गेलेच कारण शेवटी ट आलेला पाहिजे, हे दोन शब्द गेले आणि क आणि इथं आलाय प. पण प जर पाहिलं तर पा प आपल्या याच्यामध्ये आले, प ला चिन्ह आपलं प साठी आपण चौकोन वापरलेला आहे पा इथं प साठी चौकोन आहे. मग प साठी चौकोन आहे त्याच्यामुळं प हे सुद्धा अक्षर येणार नाही, म्हणजे इथं आपलं पर्याय कोणता आला बरोबर नी क ट, म्हणजे क अक्षर याच्यामध्ये नाही आणि इथं सुद्धा चिन्ह वेगळे, अक्षर वेगळं चिन्ह वेगळं, परंतु ह्या दोन अक्षराची आपण उकल केली म्हणजे प्लस चिन्ह आहे पा त्याला वरती असं वेलंटी दिलेली आहे. अशा प्रकारे त्या दुसऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर काढलं. त्यानंतर तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये आलाय, स न द या शब्दसमूहासाठी सांकेतिक भाषेमध्ये कोणता शब्द चिन्ह समूह आपल्याला वापरता येईल. तर न आहे चिथ, स आहे, आता सगळे काढलेत आपण पहा, स न द
न द स साठी इथं दिलाय त्रिकोण, न साठी इथं आलाय प्लस चिन्ह, आणि द द साठी सुद्धा हे पाहिजे चिन्ह असं आलेलं आहे. म्हणजे याची सुद्धा उत्तर आपण परत या स्तंभाकडे त्याच्याकडे पाहायची गरज नाही. आपण प्रत्येक अक्षर या ठिकाणी त्याची उकल केलेली आहे. प्रत्येक अक्षरासाठी कोणतं चिन्ह येते एकदा काढल्यानंतर किती प्रश्न आले तरी आपण ते सोडवू शकतो. अशा प्रकारचा सुद्धा स्तंभ येऊ शकतो आणि त्याच्यावरच दोन प्रश्न आपल्याला देऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक अक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे त्याची ते आपण पहिलं शोधून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. यानंतर इंग्रजी अक्षर समूह, आता हे प्रत्येकाला खरं तर सोडवायला दिलं असतं तरी पटकन तुम्ही सोडलं असतं. आता एका खाली एक लिहून घेऊ फक्त. डी ओ एन त्याला म्हणतात, टी ओ सॉरी चिन्ह आहे त्याचे, डी ओ एन स्टार त्रिकोण आणि अशा प्रकारचे चिन्ह आहे. त्यानंतर एन ई टी त्यासाठी आणि टी ओ पी यासाठी चिन्ह. तर पेन आणि आपल्याला या पेन या शब्दासाठी कोणता अक्षर समोर येईल तर पटकन आपण घेऊ कॉमन येणारा अक्षर. तर सगळीकडे जर पाहिलं तर कॉमन येणारा अक्षर तिन्हीमध्ये एक पण नाही, मग दोन मध्ये तर असेल. तर या दोन्हीमध्ये कॉमन येणारा अक्षर आहे यन, यन आणि एका बाजूला लिहून घे यन साठी स्टार हे सुद्धा कॉमन चिन्ह आलेलं आहे. त्यानंतर ह्या दोन मध्ये जर पाहिलं तर टी हे अक्षर कॉमन आले आणि चिन्ह जर म्हटलं तर एक अर्धचंद्राकृती चिन्ह आलेलं आहे. म्हणजे टी साठी अशा प्रकारचं ते चिन्ह आहे. ते कट करून घ्यायचे लगेच. त्यानंतर या दोन मध्ये जर पाहिलं तर ओ कॉमन दिसतोय आणि चिन्ह हे चिन्ह कॉमन आलेलं आहे. म्हणजे ओ साठी हे चिन्ह आहे. आता उरलेले पहा, डी साठी एक चिन्ह राहिले, ई साठी एक चिन्ह आणि पी साठी इथे चिन्ह. ते खाली मांडायची काही गरज नाही. पी ई एन पी साठी ओ, ई ई साठी इथं चौकोन आणि यन यन साठी आपण इथे काढलेले स्टार. हा त्यावेळेस तुमचा सराव होईल, त्यावेळेस तुम्हाला अजिबात म्हणजे काही सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला उदाहरणं सोडवता येते. त्यानंतर इथं अक्षर चिन्ह समोर दिलाय त्याच्यासाठी कोणते अक्षर असतील. तर आता आपण सगळे काढले ओ, ओ साठी इथं ओ हे आता हे चिन्ह आणि इथं अक्षर ओ याच्यामध्ये गोंधळ होतोय आपला. तर इथं ओ हे चिन्ह आहे, इथे सगळे चिन्ह दिले, मग चिन्हासाठी अक्षर आहे इथं घेऊयात आपण इथं. पी पी हे अक्षर दिले. त्यानंतर या चिन्हासाठी हे पहा इथं आपण काढले ओ, स्टार साठी एन आणि त्रिकोण त्रिकोणासाठी इथं डी. म्हणजे पी ओ एन डी पॉन हा एक शब्द तयार होतो. अशा प्रकारचं उदाहरण आहे. हा त्यानंतर आता खरं तर अजून दोन मुद्दे घ्यायचे आहेत आपल्याला. आपण तीन उपघटक झाले. आता हा जो मुद्दा होता तो सांकेतिक भाषा अक्षरांसाठी चिन्ह. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अंकांसाठी चिन्ह. अंकांसाठी चिन्ह आता त्यामध्ये महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अंक आणि त्यासाठी ती सांकेतिक चिन्ह आता वापरलेलं आहे. जसं अक्षरासाठी आधी वापरलेलं होतं, आता हे चिन्ह अंकांसाठी वापरले. मग आता जसं अक्षरासाठी आपण ते चिन्ह वापरलं परंतु त्याच्यामध्ये काहीच करावं लागलं नव्हतं, परंतु अंकासाठी चिन्ह यामध्ये आपल्याला सुरुवातीला म्हणजे पदावली हा घटक येणं गरजेचे.
पदावली जरी येत नसेल तर तुम्हाला हे उदाहरण तुम्ही जरी त्याचे चिन्ह ते सोडवलं परंतु ते पदावली मात्र आपली जर चुकली तर ते उदाहरण आपलं चुकू शकतं. त्याच्यामध्ये बेरीज येईल, वजाबाकी, गुणाकार, भागार या क्रिया असतात. म्हणजे गणितासारखे प्रश्न त्यामध्ये विचारलेले असतात. पदावल्यांचा सराव होणं खूप गरजेचं आहे. आणि पदावलीचे नियम मला असं वाटतंय पाचवीला बऱ्याच मुलांचे झालेले असतील. हे एखादी पदावली जर असेल त्याचा बऱ्याच ठिकाणी एक सूत्र असतो, कंचे भागू बेव. शिक्षकांनी ते शिकवलं पण असतं. म्हणजे आधी कंस सोडवायचा, नंतर मग भागाकार गुणाकार या क्रिया असतील तर त्या आधी करायच्या आणि नंतर बेरीज वजाबाकी या क्रिया करायच्या असतात. त्यामुळं त्या पदावल्यांचा आधी सराव त्यांचा होईल किंवा ज्यांना त्या पदावले येत असतील त्यांच्यासाठीच या अंकासाठी चिन्हे आहेत. आता इथं पहा पदावली कशी तयार होते. इथं आता तीन साठी हे चिन्ह दिले. आता हे एका खाली एक लिहायची काही गरज नाही. आता फक्त आता समजून घ्यायचं आहे. पाच साठी त्रिकोण आहे, सात साठी असं चिन्ह आहे, नऊ साठी चौकोन आहे. तर अशा प्रकारची एक पदावली दिली आणि त्याच्यामध्ये आता काय करायचं आपल्याला किमती टाकायच्या. आता चौकोनासाठी आता हे सरळ सरळ आहे एकदम. चौकोनासाठी उदाहरण लिहून घ्यावं लागेल आपल्याला त्याच्या खाली त्याच्या किमती. चौकोनासाठी नऊ भागिले त्रिकोणासाठी चौक आता हा पतंगासारखी आकृती आहे त्याच्यासाठी तीन प्लस या चिन्हासाठी सात गुणिले या चिन्ह त्रिकोण चिन्हासाठी पाच अशी पदावली तयार झाली. आता पदावली करताना भागाकार गुणाकार क्रिया ह्या आधी करायच्या असतात, त्याला कंस करून घ्यायचा आहे. आता याचा सराव तुम्हाला करावा लागेल. आधी भागाकार, नंतर हा गुणाकार करायचा, नंतर त्याची बेरीज प्लस करायची असते. काही मुलं काय करतील याचा भागाकार करतील तीन प्लस सात, सात आणि तीन दहा होतील, दहावी पाचे पन्नास. आणि हे पहिला पर्याय असतो फसवण्यासाठी. पहिले पर्याय असे दिलेले असतात की मुलं जसे करतील त्यांना अंदाज असतो की मुलं कुठं चुकू शकतात. मुलं काय करणार, हा सरळ सरळ जर करायला गेलं तर नऊ भागिले तीन त्याचं उत्तर आलं तीन. तीन प्लस सात मुलं करतील सात आणि तीन दहा, दहा गुणिले पाच, दहावी पाचे पन्नास. वा वा वा, पहिलंच उत्तर माझं बरोबर आलं. परंतु भागाकार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचं. म्हणजे याचं उत्तर आलं तीन प्लस आणि याचं उत्तर आधी काढून घ्यायचं सात पाच पस्तीस. म्हणजे आता पहा तीन आणि पस्तीस याचं उत्तर आले 38. म्हणजे चौथा पर्याय आपला बरोबर. आणि जो चुकणार आहे अमकास तो पहिला पर्याय असतो. त्यामुळं थोडं या क्रियांचा आणि पदावलीचा थोडा अभ्यास करायचा. त्यानंतर याच उदाहरणावर एक प्रश्न दिलेला आहे चौकोन. आपण लगेच इथं घेऊ त्याला कोणतं अंक दिलाय. त्यानंतर इथं तीन आहे प्लस इथं परत तीन आहे, इथं त्रिकोण, त्रिकोणासाठी पाच आहे, याला कंस त्यांनीच करून दिलेला आहे आपण नाही केलेला. भागिले भागिले इथं सात. आता मग काय करावं, भागाकार आता पाच आणि सातचा भागाकार आता करायचं नाही. आधी आता जरी सांगितलं आधी कंस सोडून घ्यायचा, याच्यातले उकल उलगडा करायचा, कंस सोडून घ्यायचा आणि मग त्या जी संख्या येईल त्याने त्याला सातने भागायचं. आता इथं सुद्धा परत सुरुवातीला भागाकार आला, नऊ त्रिक सत्तावीस, सत्तावीस प्लस तीन तीस, तीस आणि पाच पस्तीस आले. मग इथं आता पस्तीस आले आणि मग भागिले सात आणि पस्तीसला सातने भागल्यानंतर उत्तर येतं पाच. आता पर्यायामध्ये पाच जरी नसला तरी पाच साठी चिन्ह दिलेलं आहे त्रिकोण, म्हणजे आपला दुसरा पर्याय इथं बरोबर येतो. अशा प्रकारे पदावलीचा सराव होणं गरजेचं आहे. आता हे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं गणित. आता इथं जर पाहिलं तर पन्नास दिलेत आणि पुढं दोन चौकोन दिले आणि बरोबर दोन म्हटले. पुढं दिले तेवीस
तीन त्रिकोण दिले आणि कुठे दिले त्याचं उत्तर 17. परत दिले 75 आणि इथं चौकोन चौकोन आणि त्रिकोण याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता या चिन्हाचा अर्थ आपल्याला इथं चिन्हासाठी अंक असं दिलेलं नाही, पण आता ते आपल्या मनात घ्यायचे अंक. तर 50 इथं 50 दिलेत, मग दोन उत्तर येण्यासाठी काय केलं पाहिजे? इथं एक लक्षात ठेवायचं, दोन चौकोन म्हणजे दोन संख्या सारख्या, इथं तीन त्रिकोण आहेत म्हणजे तिन्ही संख्या इथं तिन्ही अंक सारखेच असतील. इथं पहा, दोन चौकोन आणि एक त्रिकोण. आधी आपल्याला दोन चौकोन आणि म्हणजे चौकोन आणि त्रिकोणाची उकल करावी लागेल. तर 50 आणि 2 जर विचार केला तर 50 ला जर 25 ने भागलं तर उत्तर 2 येते. 50 ला 25 ने भागलं तर उत्तर तुमचं बरोबर 2 येते. पण आता इथं तर 2 चौकोन आले, 2 आणि 2 इकडं पण 25 25 मांडले तर 25 ला इथं भागलं तर 2 येईल, परत 25 ने भागताच येणार नाही. मग इथं सारखं येण्यासाठी जरा थोडं जर विचार केला तर पहा, इथं भागिले 5, इथं पण भागिले 5 ज्यावेळेस करू त्यावेळेस आपलं उत्तर 2 येते. म्हणजे इथं ह्या चौकोनाचा अर्थ भागिले 5 आणि ह्या चौकोनाचा अर्थ भागिले 5. 50 ला 5 ने भागल्यानंतर उत्तर आलं 10 आणि 10 ला परत 5 ने भागलं तर उत्तर बरोबर आपलं 2 येते. म्हणजे चौकोन याचा अर्थ आला भागिले 5. लिहूनच घेऊ आपण बाजूला. आता त्रिकोण, आता इथं गुणाकार करून चालणार नाही कारण संख्या कमी झाली. भागाकार केला तर 23 ला भाग जाणार नाही, मग आता इथं भागाकार चालत नाही, गुणाकार चालत नाही, प्लस तर चालणारच नाही, संख्या वाढलेली. मग आता इथं मायनस आपल्याला विचार करावा लागेल. 23 मधून 6 मायनस केल्यानंतर उत्तर येते 17. आता इथं तर 3 वेळा त्रिकोण दिलेत, मग 6 येण्यासाठी इथं 2 मायनस केले, इथं 2 मायनस केले, इथं 2 मायनस केले, म्हणजे त्रिकोणाचा जर अर्थ आपण -2 असा लावला तर आपलं बरोबर 23 मधून हे 2 2 2 म्हणजे 6 मायनस केल्यानंतर आपलं 70 उत्तर आलं. आता आपल्याला प्रश्नाकडे जायचंय. आता 75 इथं मायनस चौकोन म्हणजे मायनस भागिले 5, परत एकदा भागिले 5 करायचे आणि मग त्याच्यातून 2 वजा करायचे. आता 75 ला आधी आपण 5 ने जर भागलं तर उत्तर आलं 15. त्यानंतर परत त्याला 5 ने भागलं तर उत्तर आलं 5 3 15 3 आणि 3 मधून आपण 2 जर वजा केले तर आता उत्तर आलं 1. अशा प्रकारे त्याचे उत्तर. आता इथं पर्याय दिलेत पहा, पर्याय इथं आपलं उत्तर आलं 1. आता पर्याय इथं उत्तरामध्ये 1 पण पर्याय उत्तरापैकी 1 सुद्धा 1 उत्तर नाही, पण 1 येईल ना याच्यामध्ये. आता इथं 5, आता इथं 2 पर्याय बरोबर. हा प्रश्न असा आला होता एकदा, 2 पर्याय बरोबर. मग आता इथं 5, इथं त्रिकोण, त्रिकोण म्हणजे काय? -2. 5 मधून 2 गेले 3, म्हणजे हा पर्याय गेला. 3 मधून परत त्रिकोण म्हटलं का? -2. हा बरोबर, 3 मधून 2 गेले 1 उत्तर आता इथं आपलं आलेलं आहे, म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. आता 2 पर्याय बरोबर आहे. आता 3 मधून आपण भागिले चौकोन म्हणजे भागिले 5, भागिले 5 करू शकत नाही, पण 5 ला भागिले 5 जर केलं, 5 ला 5 ने भागलं तर याचं सुद्धा उत्तर 1 येतंय, म्हणजे आपले 2 पर्याय बरोबर आहे. म्हणजे फक्त 1 उत्तर काढून सुद्धा आपलं म्हणजे आपल्या लक्षात येणार नाही कारण पर्याय वेगळेच असतात, पण त्याचा आपल्या पर्यायामध्ये सुद्धा त्या चिन्हांचा अर्थ, त्या चिन्हांना असलेली संख्या ती ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये टाकू त्यावेळेस आता 2 पर्याय आपले दोघांचं उत्तर 1 असं आलेलं आहे. त्यानंतर 2019 ला आलेला आहे प्रश्न, अंक आणि चिन्हे. आता थोडा वेगळा होता 2019 चा प्रश्न, पण याच प्रकारचा होता. तर अंक असा एक स्तंभ दिलेला असतो आडवा, एक साठी चिन्ह 2 3 4 5 6 7
आठ नऊ आणि शून्य अशी चिन्ह दिले आणि खाली दिलेलं असतं पहा हे चिन्ह, व चिन्हासाठी कोणता अंक वापरलाय, तर या चिन्हासाठी आपण कोणता अंक त्याच्या लगेच खाली लिहून घ्यायचं आपण सात अधिक, आता एक गुणिलेचं चिन्ह आहे, गुणिलेसाठी आपल्याला इथं काय वापरले पहा तीन, त्याला कंस दिले आपण पण कंस करू, भागिले भागिले हे चिन्ह, या चिन्हाला म्हटलंय पाच, वजा आता वजाला इथं चिन्ह आहे वजाचं, परंतु त्या चिन्हासाठी दोन अंक वापरलेला आहे, म्हणजे प्रत्येक उदाहरणामध्ये जर पाहिलं तर पदावली ही सोडावी लागते। मग आता मी तुम्हाला सांगितलं भागाकार आधी करायचा, परंतु तीन आणि पाचचा भागाकार नाही करायचा, ज्या त्या ठिकाणी कंस असतो तो कंस आधी सोडवायचा असतो, मग सात आणि तीन जा आधी तो कंस आपण सोडून त्याचं उत्तर खाली लिहायचं, मग दहा भागिले पाच, दहाला जर पाचने भागलं तर उत्तर आलं दोन, आणि दोन मधून दोन गेले शून्य, आता शून्य हे उत्तर नसलं पर्यायामध्ये, पर्यायामध्ये हे चिन्ह असतील, मग शून्य उत्तर नसलं तर हे चिन्ह मात्र पर्यायामध्ये असेल, म्हणजे आपलं उत्तर शून्य किंवा हे चिन्ह असं उत्तर येऊ शकतं। त्यानंतर त्याच्या खाली उपप्रश्न दुसरा एक आलेला होता, त्याच स्तंभावर आधारित दोन प्रश्न आलेले, दुसरा प्रश्न काय पहा भागिले, आता भागिले म्हणजे चिन्ह आहे, त्या चिन्हासाठी काय वापरले पहा चार, आणि इथं छोटे दोन आहे म्हणजेच काय कोपऱ्याला त्याचा वर्ग दिलेला आहे, त्याचा वर्ग अधिक, परत हे चिन्ह पाहून घेऊ आठ, त्याचा घन दिलाय, वजा आता ह्या चिन्हाचा वर्ग दिलाय आठ, आठचा वर्ग अधिक भागिले चिन्ह हेच चार, चारचा घन, आणि त्याच मग आपल्याला आता उत्तर काढायचं आहे। आता हे सोडत बसण्यापेक्षा आपण पुढचे उदाहरण पाहूयात, कारण वेळ कमी राहिला, त्याचा वर्ग फक्त याची प्लस मायनस जे याच्यामध्ये भागिले गुणिल्या आलेलं नाही, त्यामुळं प्लस मायनस जर आलं तर सरळ सरळ इथून सुरू करायचं, याची प्लस त्याच्यातून हे मायनस करा, त्याच्यातून हे परत प्लस केला, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी येईल। आता पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे अक्षरांसाठी अक्षरे, म्हणजे सांकेतिक या का सांकेतिक भाषेमध्ये अक्षरांसाठी इंग्रजी अक्षरांसाठी इंग्रजीच अक्षर असतील, मराठी अक्षरांसाठी मराठीच अक्षर असतील, किंवा मराठी अक्षरांसाठी इंग्रजी अक्षर इंग्रजीसाठी मराठी, काही पण देतो अक्षरांसाठी कोणती अक्षरे दिलेली असतात, त्यासाठी आपल्याला पहा एक मुद्दा गरजेचा, अक्षरमाला आणि त्या अक्षरमालेमधला अक्षरांचा क्रमांक कोणता आहे तो पाठ करणं गरजेचं आहे, तो जर तुमचा पाठ असेल तर आपल्याला काही पाहायची गरज नाही। आता इथं जर पाहिलं, आता हे मात्र एका खाली एक लिहायचं आहे, पी यू टी, इथं काय आलंय क्यू ओ व्ही टी यू एस, त्यानंतर आता दुसरं दिलेलंच नाही, याच्यामध्येच आपल्याला आता संबंध लावावा लागेल। आता इथं जर पाहिलं तर निरीक्षण करायचंय, इथं क्यू दिसतोय, इथं पी क्यू, अरे म्हणजे पी च्या नंतरचा क्यू आहे, मग आता आपण काय करू एम च्या नंतरचा अक्षर घेऊ ना लगेच, आपण एम च्या नंतर येतं अक्षर एन, आता उत्तर तयार होईल आपलं, आता पी क्यू झाला, आता इथं तर मध्येच ओ आलाय, आता ओ जर अक्षरमाला जर आपली पाठ असेल आपल्या फक्त नजरेसमोर आली किंवा अक्षरमाला आपल्या याच्यामध्ये असते तर ओ हे अक्षर त्याच्या पीच्या मागचं अक्षर आहे, म्हणजे हे क्यू हे पीच्या पुढचं अक्षर आणि ओ हे पीच्या मागचं अक्षर, मग आता यमच्या मागचा अक्षर आपण पटकन आपल्या लक्षात आलेलं पाहिजे एन आणि एल, म्हणजे पुढचं अक्षर एन आणि यमच्या मागचं अक्षर एल, त्याचप्रमाणे ई, ई मध्ये सुद्धा तसंच करायचंय, ईच्या इथं पण पहा यू, यूच्या पुढचं अक्षर आणि इथं हे मागचं अक्षर, ईच्या पुढचं अक्षर ईच्या मागचं अक्षर, म्हणजे यमच्या पुढचं मागचं, ईच्या पुढचं अक्षर एफ आणि त्याच्या मागचं अक्षर डी, त्यानंतर एन,
यांच्या पुढचा अक्षर ओ आणि यांच्या मागचा अक्षर यम, अशा प्रकारचं आपलं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. म्हणजे अक्षर आणि खालच्या अक्षरे त्याच्यामध्ये आपण संबंध शोधायचा असतो. त्यासाठी अक्षरमाला आपली पाठ पाहिजे, अक्षराचा क्रमांक पाठ पाहिजे. अंक आणि चिन्ह होते बरं, ठीक आहे. यानंतर शब्द दिलाय वर्ड, WORD, त्याच्यासाठी काय वापरले खाली लिहून घ्यायचं XNSC. आता इथं जर पाहिलं तर आता काय लक्षात येते, तर W आणि X आता ABCD इथं जर आपण लिहिले आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील तर W आणि X हे अक्षर W च्या पुढचा अक्षर, मग आपण इथं आपल्याला ज्याचं उत्तर काढायचं ते आपण लिहून घेऊ H च्या पुढचा अक्षर I. आता इथं जर पाहिलं तर M O, आता हे O च्या आधीच एक नंतरचं अक्षर आहे, O च्या नंतर तर ती येते, O च्या आधी मात्र N येते. म्हणजे पहा इथं एक अक्षर पुढे गेलो, इथं मात्र एक अक्षर मागं आलो. आर एस परत इथे एक अक्षर पुढे गेलो आणि डी च्या आधी सी असतो म्हणजे एक अक्षर मागं गेलो. इथं सुद्धा आपण उत्तरामध्ये त्याच प्रकारचं एक अक्षर पुढं जायचं, याच्या पुढं गेलो ईच्या मात्र मागं यायचं, एलच्या परत पुढं जायचंय आणि पीच्या मागं गेल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर बरोबर. म्हणजे या संख्यांचा अक्षरांचा आणि पुढच्या अक्षरांचा संबंध आपल्याला अक्षरमालेतून लावायचा आहे. त्यानंतर आता हे वेगळ्याच प्रकारचं उदाहरण POT आणि त्यासाठी सहा अक्षर दिले. आता काल मला असं वाटतंय आपण एक सांगितलं होतं तीन आणि पुढे जर सहा अक्षर किंवा सहा अंक आले तर समजून घ्यायचं एका अक्षरासाठी दोन अक्षर असे आलेले असतात. आता त्याचा संबंध कसा आहे, आता पहा POT, आता इथं त्याच्या खाली मी लिहून घेतलंय PUOPTO. आता पी इथं पण पी आलाय, इथं हे जरी पाहिलं ओ पहिल्यांदा ओ चाललेलं आहे आणि टी एन टेन याच्यामध्ये जर पाहिलं तर पा इथं TOEFNU इथं सुद्धा त्याच प्रकारचा टी आलाय. म्हणजे आपलं आपल्याला CUT चं उत्तर काढायचंय, म्हणजे सुरुवातीला सी येणारच आहे. आता पुढं पण पी आणि इकडं आलाय क्यू, म्हणजे पी च्या पुढचं अक्षर शेवटी आले, मग आपण काय करू इथं बा ओ पी इथं पण टी यू, म्हणजे जसं अक्षर आले तसं सुद्धा इथं पण आपण सी डी असं अक्षर घेऊया. त्यानंतर म्हणजे दोन अक्षर निघाले, आता ओ चा विचार करा, ओ ओ च्या ओ आणि इथं या दोन अक्षराचे ओ आणि इथं पी आलेलं आहे, आणि एक तर आपलं झालंय आता इथं जर पाहिलं तर टी हे अक्षर शेवटी पा टी आणि इकडे येताना टी च्या आधीचं अक्षर यू आले. आता इथं आपल्याला टी तर घ्यावा लागेल आणि टी च्या आधीचं अक्षर आहे ते यू घ्यावा लागेल. म्हणजे पहा इकडे सी पहिल्या अक्षराच्या पुढचं अक्षर, इकडे शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर आणि मध्ये ओ पी क्यू आर, म्हणजे ओ म्हणजे यू तर आपल्याला घ्यावाच लागणार आहे आणि त्याच्या पुढचं अक्षर म्हणजे इथं फी येते. आता इथं पहा यू व्ही इथं पण येते, म्हणजे इथं यू यू व्ही इथं येते टी
ती जर आलं तर इथं पहा यू टी हे सुद्धा इथं येतंय, कॉमन अक्षर आहे आणि फक्त राहिलं कोणतं होतं सी आणि डी, एवढे दोन अक्षर आपल्याला पाहिजे होते. तर अशा प्रकारे आपल्याला याचा याची उकल करताना थोडं कन्फ्यूज होत आहे पहा, म्हणजे पहिलं अक्षर पुढं शेवटी त्याचं पुढचं अक्षर, जर शेवटचं अक्षर घेतलं त्याच्या आधीचं अक्षर इकडे घेतलेलं आणि परत मधलं अक्षर त्याच्या पुढचं अक्षर या ठिकाणी घेतले, सगळ्यामध्ये तोच संबंध आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तोच संबंध आलेला आहे. हा त्यानंतर आता पहा एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण, म्हणजे मराठी अक्षर मराठी शब्दच आहेत, शब्दासाठी तीन शब्द सुहास पत्र लिहितो पी ई एल, म्हणजे तीन शब्द आणि तीन अक्षर दिले. आता अक्षरासाठी अक्षर नाही शब्दासाठी अक्षर दिले इथं, आता हे सुद्धा आपण एका खाली एकच लिहिलं तर पटकन होईल. आता सुहास एकच शब्द घेऊ आपण, सुहास पत्र लिहितो त्याला म्हटले पीई एन. अमोघ गोष्ट लिहितो एन ओ टी, त्यानंतर सुहास गोष्ट वाचतो लिहितो इथं पण वाचतो आहे का त्याच्यासाठी जी ई टी. तर अशा प्रकारे याच्यामध्ये कॉमन आपण काढू शकतो, प्रत्येक यन यन याच्यामध्ये कॉमन आहे आणि लिहितो लिहितो हे दोन शब्द कॉमन आहेत, म्हणजे लिहितो यासाठी यन. त्यानंतर आता कोणते गोष्ट गोष्ट हे दोन शब्द कॉमन आहेत आणि त्याच्यामध्ये अक्षर जर पाहिलं तर टी हे अक्षर कॉमन आहे, म्हणजे गोष्ट गोष्टीसाठी टी हे अक्षर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता सुहास हा एक कॉमन दोन्हीमध्ये शब्द दिसतोय आणि कॉमन अक्षर जर म्हटलं तर ई, म्हणजे सुहास ई सुहाससाठी ई हे अक्षर वापरलेलं आहे. आता शेवटी आपल्याला एक वाक्य दिले अमोघ पत्र वाचतो, याच्यासाठी कोणता अक्षर समूह असेल. आता अमोघ इथं फक्त अमोघ राहिला आणि इथं ओ राहिला, म्हणजे अमोघ ओ. आता पत्र पत्रासाठी इथं पी एवढंच अक्षर राहिलंय आणि वाचतो वाचतोसाठी इथं सुद्धा आपल्याला जी हे अक्षर इथं राहिलेलं आहे, म्हणजे ओ पी जी हे त्याची उकल झालेली आहे, म्हणजे अमोक पत्र वाचतो हे ओ पी जी हे त्याची सांकेतिक भाषेमध्ये त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आता हे पण थोडं वेगळ्या प्रकारचं एच ई आर हर, आता इथं क्यू क्यू डी डी जी जी असं दिले. आता सरळ सरळ पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते की ए बी सी डी अक्षर मला माहित असेल तर इथं एच आणि इथं जी, ए बी सी डी एफ जी जी नंतर एच आलं, म्हणजे एचच्या आधीचं अक्षर इथं शेवटी आले पण ते दोन वेळा आले. नंतर ई ईच्या आधीचं अक्षर डी ते दोन वेळा आले आणि आरच्या आधीचं अक्षर क्यू हे सुद्धा दोन वेळा आले. आता इथं सुद्धा काय करू आपण डीच्या आधीचं अक्षर दोन वेळा घ्यायचं आणि ती शेवटी घ्यायचं, डीच्या आधी सी सी दोन वेळा घेतला, त्यानंतर ओच्या आधीचं अक्षर एन एन सुद्धा आपण दोन वेळा घेतला, त्यानंतर एल आणि इथं पण एल आहे एलच्या आधी अक्षर येतं के, म्हणजे के दोन वेळेस आणि परत के दोन वेळेस, अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. म्हणजे आपलं निरीक्षण पहिलं जे त्यांनी सांकेतिक भाषेत दिलेली आहे त्याचं निरीक्षण मात्र आपल्याला अचूक करता आलं पाहिजे, मग आपला प्रश्न चुकणार नाही. आता इथं हे जर उदाहरण पाहिलं प्लॅनेट, इथं काय झालंय फक्त
आता नीट पाहिलं तर काय दिसते, पी एल इथं एल पी झालं, एन इथं एन ए झाले, ई टी इथं टी झालं. म्हणजे पहिले फक्त दोन दोन अक्षराचे गट केले आणि ते उलटे केले. तिथे सुद्धा यू आर चं आपण आर यू करू, एन चं एन ए आणि यू एस चं एस यू जर असं झालं तर आपलं उत्तर ते बरोबर येईल. त्यानंतर अंडर हा शब्द दिलाय आणि त्याच्यासाठी आर यू डी या शब्द समोर दिलाय. आता इथं जर पाहिलं तर काहीच नाही, इथं यातलेच शब्द इथं दिलेत, फक्त काय झाला त्याचा क्रम क्रमामध्ये फक्त चेंज केलाय. इथे शेवटचं अक्षर आधी घेतलंय, इथं पण आपण लगेच शेवटचं अक्षर आधी घेऊ. यू पहिलं अक्षर त्यांनी काय केलंय, मध्ये घेतलंय, इथं पण आपण डब्ल्यू घेऊ. आणि जे मधलं अक्षर आहे डी, ते डी अक्षर त्यांनी शेवटी घेतले, इथं मधलं अक्षर आहे आर, डी डब्ल्यू आर त्याच उत्तर आहे. आता इथं जर पाहिलं स्केल एस सी ए एल ई, इथं जरी पाहिलं तरी पहा एस च्या पुढचं अक्षर, सी च्या पुढचं अक्षर, ए बी एल एम आणि ई एफ, त्याचप्रकारे पी क्यू आर एस ओ पी यू व्ही आणि डी ई अशा प्रकारे त्याचं उत्तर येते. असे जर उदाहरणं घेतले तर खूप उदाहरणं आहेत. आता इथं पहा एक शेवटचं उदाहरण घेऊयात आपण, जमादार हा शब्द काय पहा, झाय धला आता याचा काही संबंधच वाटत नाही. पाडवा फडाश आणि सागरकडा हा शब्द आपल्याला त्याचं सांकेतिक भाषेमध्ये त्याचे अक्षर शोधायचे आहेत. आता याच्यासाठी आपण इंग्रजी अक्षरमाला येते, आता याच्यासाठी मात्र आपल्याला मराठी वर्णमाला आणि मराठी बाराखडी आपल्याला येणं गरजेचं आहे. आता इथं जमादार, आता तुम्ही जर पाहिलं ज च्या नंतर झ येतं, म च्या नंतर य येतोय, म्हणजे त्याच्या पुढचं अक्षर ते. पण अजून एक बदल कसा आहे, ज जरी आला इथं झ झाला परंतु त्याला काय झाले, काना लागलेला. आणि इथं जेथं काना आहे त्याच्या पुढचं अक्षर घेतलंय परंतु त्याचा काना त्या ठिकाणी त्याचा काना ठेवलेला नाही. परत इथं पहा दा, द च्या पुढं ध येते, इथं काना आहे पण इथं काना नाही, र च्या पुढं ल आहे, याला र ला काना नाही परंतु ल ला मात्र काना आहे. इथं पण तेच आहे. आणि त्याच प्रकारचं आपण जर आपल्याला मराठी अक्षर मराठी वर्णमाला बाराखडी माहित असेल तर स, स च्या पुढचं अक्षर यर ल व श, श स, स च्या पुढं पहा अक्षर कोणते आहे, ह. आता इथं काना आहे, इथं काना द्यायचा नाही. ग, ग च्या पुढं अक्षर घ, त्याला मात्र काना द्यायचा. र, र र च्या पुढं अक्षर येते ल, आता इथं काना नाही, त्याला काना आपण द्यायचा आहे. क, क च्या पुढं ख, इथं काना नाही परत इथं आपण काना दिला. आणि ड, ड च्या पुढं अक्षर येते ढ, इथं काना आहे इथं द्यायची गरज नाही. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला मराठीची अक्षरमाला वर्णमाला त्याची बाराखडी पाठ असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी या सांकेतिक भाषा या घटकाचा नीट जर अभ्यास केला तर आपले दोन प्रश्न हे बरोबर येतील. आणि पण आपले हातचे मार्क असतात ते, म्हणजे आपल्या स्कोरिंगसाठी मी पहिल्यांदा सांगितलं होतं की मराठी आणि गणित तिथं जरी स्कोरिंग कमी पडलं तरी आपल्याला या बुद्धिमत्तेमध्ये स्कोरिंग वाढवण्याची संधी असते. आणि सर्व मुले हुशार आहेत, मेरिटमध्ये येणारी मुलं आहेत, त्यांनी अशा प्रकारचा अनेक उदाहरणांचा अभ्यास करा. जे सांगितले त्याप्रमाणे सवय लावा एकाखाली एक लिहिण्याची आणि त्या उदाहरणांचे नीट निरीक्षण करा आणि व्यवस्थित असे उदाहरणं सोडवा. आणि तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी किंवा पुढच्या अभ्यासासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद गायकवाड सर. बघा सरांनी सांकेतिक भाषेतील तीन उपघटक आज कालपासून सांकेतिक भाषा वर आधारित विविध उदाहरणे आणि आज त्यातील उपघटकातील सखोलपणे सरांनी बघा प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं याचे सर्व बारकावे तुम्हाला समजून सांगितलेले. मला वाटतं जे विद्यार्थी काल आणि आज पूर्ण वेळ जॉईन आहेत त्याचं एकही उदाहरण परीक्षेला चुकणार नाही. तर आदरणीय शिवाजीराव गायकवाड सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुर्की खुर्द तालुका राहता यांचे मी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजचा क्लास संपला असेल.
जाहीर करतो. उद्या पुन्हा एकदा आपण बरोबर 7 वाजता नवीन विषयाने भेटणार आहोत. तरी सर्व बालमित्रांचे पुन्हा एकदा धन्यवाद. थांबूया सर आपण. ओके, धन्यवाद.